सर कैसे कर लेते हैं? सर्वाना सर्वाना नमस्कार, सर्व पत्रकार बंधु भगिनींचं स्वागत। आणि कैसे कर लेते हैं आप? काय नाही, आपण फक्त चांगली इच्छा ठेवायची असते भाई, बाकी ईश्वर आपल्याकडनं चांगल्या गोष्टी करून घेत असतो, आपण माध्यम असतो। त्यामुळे जसा महाराष्ट्रामध्ये दरवर्षी गणपती येतात, जसा पावसाळा येतो, नवरात्री येतात, 31 डिसेंबर येतो, दिवाळी येते, अशा प्रकारचे सेलिब्रेशन्सचे आता ज्या ज्या काही गोष्टी येतात त्याच्यामध्ये एक छोटीशी अजून एक गोष्ट ऍड झाली महाराष्ट्राच्या आयुष्यामध्ये, की दरवर्षी नेमेच येतो मग बॉईज चित्रपट, असा तो दरवर्षीचा एक सण महाराष्ट्राच्या तरुणाईसाठी आपल्याला मिळाला आहे, तो आहे बॉईज। बॉईज आम्ही सुरू केलं त्यावेळेला इतकं मोठं होईल असं खरंच वाटलं नव्हतं। राजेंद्रजी आमचे बाबा, आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन ठरवलंय पिक्चर बनवू, त्याचं नाव काय बॉईज ठेवू, आणि तो सुपरहिट महाराष्ट्राने केला। तो इतका सुपरहिट केला की बॉईज 2 करायला लागला, तो सुपरहिट झाला बॉईज 3 करायला लागला, आणि आता बॉईज 4। ह्यापुढे मी अनेक प्रमोशन्सला पण म्हणले तेच परत सांगतो की आता ह्यापुढे बॉईज करतच राहायला लागणार, आणि आम्हाला आवाहनही करावं लागत नाही आता लोकांना की थिएटरमध्ये यावर का चित्रपट बघावर का, आम्हाला फक्त सांगायचं असतं, लोकांपर्यंत पोहोचवायचं असतो। कारण हेही ठरलंय की कधी येतो की जेव्हा गणपती जातात अनंत चतुर्दशी नंतर आणि घट बसायच्या आधी, आता त्यामध्ये जे ते दोन ते युजली 2 शुक्रवार येतात, जर का कधी तिसरा आला तर माहिती, पण 2 शुक्रवार येतात, तर त्याच्यातला नक्की कुठला शुक्रवार एवढंच आम्हाला डिक्लेअर करायचं असतं, त्याच्या पलीकडे काल हे डिक्लेअर करायचं असतं। सो लोकांना माहिती आहे दरवर्षीप्रमाणे बॉईज 4 येतो आहे। आनंदाच्या गोष्टी अनेक आहेत, त्यामध्ये सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे परिवार वाढतो आहे। गौरव मोरे आहे, वने आहे, जुई आहे, तुम्ही बघताय नवीन नवीन ऋतुजा आहे, सो ग्लॅमर पोषण वाढतो आहे, सगळंच असं छान परिवार वाढत वाढत चाललेलं आहे, त्याचा खूप आनंद आहे। त्यामुळे यशही वाढणार आहे, बॉक्स ऑफिसही वाढणार आहे याची गॅरंटी आहे। आणि आमच्या बरोबर एव्हरेस्ट एंटरटेनमेंट असू दे किंवा चॅनल्स असू दे जे आमच्या बरोबर सतत उभी राहतात, मराठीमध्ये असं फार खरंच म्हणजे सगळ्यांनी म्हणा चौथी फ्रँचाईज मध्ये चौथा पार्ट येणार, आपण हॅरी पॉटर आपण ऐकतो, लॉर्ड ऑफ द रिंग्स ऐकतो, परंतु मराठीमध्ये पहिल्यांदा असं होत आहे की चौथा पार्ट येतोय चित्रपटाचा। आणि हे यश जे आहे हे दिग्दर्शक ऍक्टर्स निर्माते संगीतकार व्हॉइसची टीम ह्याच्या पलीकडे जाऊन हे यश साजरं करायचं आहे, तर ते मराठी माणसाचं यश आहे, मराठी चित्रपट सृष्टीचं यश आहे, मराठी मनोरंजन सृष्टीचं हे यश आहे की आपण हे करू शकतो आहोत। ह्या चित्रपटाचे झाले तर इतर कुठल्याही चित्रपटाचे 4-4 पार्ट येऊ शकतात, यायला हवेत, आणि त्यासाठी आम्ही हे सगळं तुमच्यासमोर साजरं करतो आहोत। त्यामुळे तुमच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राचे पुन्हा एकदा धन्यवाद। प्रेझेंटर म्हणून बोललो, संगीतकार म्हणून एवढंच सांगेन की चित्रपटात 3 गाणी आहेत। पहिलं गाणं आता रॅप सॉंग तुम्ही बघितलं आहे, पुढची 2 गाणी येऊ घातली आहेत, त्याच्यामधल्या तिसऱ्या गाण्याचा एक थोडासा चस्का म्हणा किंवा एक गंमत तुम्हाला जी आहे ही ट्रेलरमधनं ऐकायला मिळणार आहे। आणि मध्ये एक गाणं आहे जे पुढे पद्मना कुठे पद्मना आई बेटा एकदा नुसतं वर्ण हाय कर पद्मना, अजून एक अप्रतिम गाणं येणार आहे जे पद्मना गायलेलं आहे, आमचंच फाईंड आहे। आणि आमच्या कसं आहे की बॉईज मधनं आम्ही सुद्धा अनेक नवीन नवीन लोकांना संधी देत असतो, मागच्या वेळेला ह्याच्याबरोबर अजून 3 नवीन गायक गायले होते, मुनावर होता, रवींद्र होता, विश्वजीत होता बोरवणकर, त्या सर्वांनी पार्ट 3 यारा वगैरे ही गाणी गायली होती, आणि ह्यावेळेला यांनी अतिशय सुंदर सोलो गाणं गायलेलं आहे, मी ऐकाल तर तुम्हाला फार आवडणार महाराष्ट्राला, यंदाच्या वर्षीचं सुपरहिट गाणं त्यांनी गायलेलं आहे। असा परिवार वाढतो आहे, ही गाणी येऊ घातली आहेत। पुढचं एक गाणं जे आहे ते अर्थात तुम्ही ट्रेलमध्ये ऐकाल, ते मी आणि वैशाली सामंत आम्ही दोघांनी गायलेलं आहे, आणि ते देखील सुपरहिट छान गाणं होणार अशी खात्री आहे। पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचे आभार, आणि बॉईज 1, 2, 3 तिन्हीला जेवढा तुम्ही आशीर्वाद दिला तेवढाच आशीर्वाद बॉईज 4 द्या। आणि आत्ताच सर्व पत्रकारांना निमंत्रण देऊ ठेवतो, प्रत्येकाला निमंत्रण पाठवायला जमत नाही, तर पुढच्या वर्षी अनंत चतुर्दशीच्या दिवशी आम्हाला फोन करून जर काही इन्व्हिटेशन मिळालं नसेल तर फोन करून विचारा की कुठे आणि कधी यायचंय बॉईज 5 ट्रेलर लॉन्चसाठी।
धन्यवाद।